आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकरवादी जनआंदोलन कृती समितीच्या वतीनं क्रांती चौकात जोरदार निदर्शने करत हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित वंचित समाजाच्या उत्थानासाठी मुंबईतील दादर येथे डॉक्टर आंबेडकर भवन बांधले होते. ही इमारत प्रशासनाने पाडली. या कारवाईच्या विरोधात शहरातील सर्वपक्षीय दलित अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं शहरातील क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून सुरू झालेला मोर्चा पैठण गेट, गुलमंडी, मछली खडक, सिटी चौक, किलेयार्क लेबर कॉलनी मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. डॉक्टर आंबेडकर भवन इमारत पाडणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीविषयी सर्वपक्षीय दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे रमेशभाई खंडागळे यांनी एमसीएनशी बोलताना अधिक माहिती दिली. डॉक्टर आंबेडकर भवन पाडण्याच्या निषेधार्थ विभागीय आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळाच्या वतीनं रत्नाकर गायकवाड यांच्यासह संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आलं. यावेळी सर्वपक्षीय दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे मिलिंद दाभाडे, ॲडव्होकेट बी एच गायकवाड, दिनकर ओमकार, रमेश गायकवाड, कृष्णा बनकर, अरुण बोर्डे, गौतम खरात, अमित भुईगळ, योगेश रिडलॉन यांच्यासह डावे पुरोगामी परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर आंबेडकर भवन पाडण्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात भारी बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा, पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन डेमोक्रॅटिक, भीमशक्ती पॅन्थर सेना, भारतीय दलित पॅन्थर, यूथ रिपब्लिकन, आंबेडकर फोर्स, राष्ट्रक्रांती संघ आणि आंबेडकरवादी समविचारी पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नाकर गायकवाड आता सध्या माहिती आयुक्त आहेत, त्यांना त्या पदावरून त्वरित दूर करण्यात यावं आणि आंबेडकर भवनाला ताबडतोब प्रोटेक्शन देऊन हे दलित जनतेच्या भावनेचं प्रतीक म्हणून, स्मारक म्हणून शासनाला ताबडतोब जाहीर करावं. जर याची अंमलबजावणी त्वरित झाली नाही तर हे आंदोलन अत्यंत तीव्रपणे उभं राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि यानंतर आम्ही लवकरच मुख्यमंत्र्याला 10 लाख लोकांच्या स्वाक्षऱ्या पाठवणार आहोत आणि त्याची नोंद घेऊन भडकल गेट येथे बसणार आहोत बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आणि त्या ठिकाणी आम्ही स्वाक्षऱ्या घेणार आहोत, मुख्यमंत्र्यांना पाठवणार. मुख्यमंत्र्यांनी जर समजा त्याची दखल घेतली नाही तर त्याच्यानंतर हे आंदोलन अत्यंत तीव्र होणार आहे याची आम्ही या